पालघर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची आज निवडणूक पार पडली असून वैदेही वाढान यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर उर्फ शिवा सांबळे यांची निवड झाली आहे. आज दिनांक 20 जुलै रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालयात अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक घेण्यात आली. अध्यक्षपदासाठी सुरेखा थेतले आणि वैदेही वाढान तर उपाध्यक्षपदासाठी ज्ञानेश्वर सांबळे आणि महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केलं होतं. परंतु सुरेखा थेतले व महेंद्र भोणे यांनी नामनिर्देशन पत्र मागे घेतल्यानंतर अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड झाली. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भारती कामाडी यांनी 7 जुलै 2020 रोजी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर 9 जुलै 2021 पासून समाज कल्याण सभापती विष्णू कडव अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाचा कार्यभार सांभाळत होते. जिल्हा परिषदेच्या 1.25 वर्षाच्या कालावधीनंतर ही खांदे पालट करण्यात आली असून पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचं वर्चस्व आहे. पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीसोबत हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी सत्तेत असून 42 पैकी 28 जागा आघाडीकडे आहेत. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.